मागील 2 तासांपासून मनसेचे अविनाश जाधव जे आहेत पालिकेमध्ये ठाण मांडून आहेत, आयुक्ताच्या केबिन पुढे आहेत आणि 2 तासांपासून त्यांना काय उत्तर आलेलं नाही आणि जोपर्यंत निलंबन होत नाही तोपर्यंत उठणार नसल्याची ठाम भूमिका जी आहे मनसेचे अविनाश जाधव यांनी घेतलेली आहे, पालिकेकडून त्यांना काय उत्तर आली, काय आश्वासन आलं आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. अविनाशजी काय सांगाल तुम्हाला, नेमकी पालिकेकडून काय उत्तर आले आणि काय कोण भेटायला आले? 15-20 मिनिटं आम्ही वाट बघू काय उत्तर येतंय, नाही तर मग त्यांना आमचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं जे काही स्टाईल आमचं आंदोलन आहे ते त्यांना त्याला सामोरे जावं लागेल. तुम्हाला भेटायला कोण आलेलं आणि त्यांचं काय म्हणणं आहे? त्यांचं मत होतं की आम्ही त्याला तात्काळ रजेवर पाठवतो, ओके, आणि नोटीस देतो की जे काही घडलंय त्याचा 24 तासाच्या आत खुलासा द्यावा. आमचं मत होतं की त्यांना 3 वर्षाच्या वरती कालावधी झालेला आहे, नियमाने त्यांची बदली झाली पाहिजे होती जी अजून झालेली नाही आहे. पहिल्या सगळ्यात पहिलं ते अनधिकृत आहे, दुसरी गोष्ट ते प्रभारी आहेत. प्रभारी माणसाला हलवताना तुम्हाला सांगायची किंवा त्याची त्याला नोटीस द्यायची गरज नाही. प्रभारी म्हणजे तात्पुरता दिलेला भार असतो, तो तुम्ही काढून घेऊ शकता. मला कळत नाही आहेत की अधिकारी, वरिष्ठ अधिकारी एवढं का त्याला पाठीशी घालतात, किंवा मग दबक्या आवाजात जे बोललं जातं आहे की तोच अधिकारी पूर्ण वसई विरार महानगरपालिकेची वसुली करतो, हे खरं आहे की काय, असा एक आम्हाला देखील वाटायला लागलेलं आहे की म्हणून एवढं त्याला वाचवण्याचा प्रयत्न चालू आहे की काय. आता किती वाजेपर्यंत तुम्ही बसणार आहेत आणि काय? अजून बघू ना, थोडा वेळ वाट बघतो, काही निर्णय नाही आला तर एक आहे की एकही अधिकारी बाहेर जाणार नाही. आयुक्तांशी काही फोनवर चर्चा तुमची? आयुक्त ज्या पद्धतीने गायब झालेत, तुम्ही जरी ते वरती वाचाल तर तिथे लिहिलं आहे गुरुवारी माननीय आयुक्त दुपारी 12 ते 2 या वेळेला लोकांना भेटतील. बरोबर आहे, आज गुरुवार आहे, 12 ते 2 आहे, लोक भेटायला यायच्या दिवशी एक तर कसे काय गायब होऊ शकतात, तुम्ही एक तर आठवड्यात नाही एकदा भेटताय, त्यात तुमचा टायमिंग आहे, त्याच दिवशी तुम्ही गायब होत आहे, तुम्हाला बरं वाटत नाही, तो हे सगळं पाहता मला वाटतं योग्य नाही. महानगरपालिका वसई विरार महानगरपालिका वाऱ्यावर सोडले की काय असं आता आम्हाला वाटायला लागलेलं आहे. पुढची भूमिका काय? मी तुम्हाला सांगितलं अजून एक अर्धा तास वाट बघू, जर निर्णय नाही आला तर त्यांना आम्हाला आमच्या रागाला सामोरं जावं एवढं नक्की. 2 वर्षापूर्वी देखील असा तुमचा संघर्ष आयुक्तांशी झालेला, ह्याही वर्षी संघर्ष तेवढा तीव्र होईल? मला वाटतं की 2 वर्षापूर्वी जो आमचा संघर्ष होता तो विविध गोष्टींसाठी होता. सगळ्यात पहिलं तर कोविडच्या काळात जे काही लोकांवर अन्याय झाले, लोकांना गुडघ्याभर पाण्यात बाथरूममध्ये जावं लागत होते, त्यावेळेच तो आमचा अन्याय होता. लोकांना ॲम्ब्युलन्स मिळत नव्हत्या, बेड मिळत नव्हते, अनेक कर्मचारी अशी, एक कर्मचारी अशी होती की ग्रॅज्युएट झाली होती आणि तिला आयुक्तांच्या घरी मच्छी कापायला काम देण्यात आलं. सो ह्या सगळ्यांच्या विरोधात आमचा त्यावेळेचा तो आंदोलन होतं. बरोबर आहे, आजचा आंदोलन ज्या पद्धतीने जी प्रक्रिया महानगरपालिका राबवते ती प्रक्रियाच चुकीची आहे. 500-500 अनधिकृत बॅनरचे फोटो आम्ही एका दिवसात त्यांना विथ लोकेशन विथ टायमिंग त्यांना सबमिट केलेले आहे आणि जर एक शहर सुंदर व्हावं असं जर यांना वाटत असेल 100% दाखवू शकतो, का नाही दाखवू शकणार मी तुम्हाला. प्रिंट मिळणार? प्रिंट मी आता जे आयुक्तांना देणार आहे ती तुम्हाला देतो. हे बघा, हा बॅनर आहे दही अंडीचा ज्याचा फोटो आज सकाळी आम्ही काढला. दही अंडीचा बॅनर आज सकाळी त्याचं लोकेशन आहे नालासोपारा CRC समेलपाडा नालासोपारा वेस्ट. आम्ही फोटो काढलेल्याची तारीख आणि वेळ देखील त्याच्यावर आहे. 19/1/2023 सकाळी 10:52 आम्ही हा फोटो काढलेला आहे. दही अंडीचा बॅनर त्याचा फोटो आम्ही काढला आहे 19/1/2023 11:52 8 महिने उलटले तरी तो बॅनर दही अंडीचा बॅनर त्याच जागेवर आहे. हा जो बॅनर आहे हा कोणाच्या तरी वाढदिवसाचा बॅनर आहे. बरोबर आहे, त्याच्या वरचा बॅनर आहे विजय सबळे यांना वाढदिवसाच्या. हा वाढदिवस झालाय कधी बघा, 27 डिसेंबर. तर तो बॅनर पण त्याच जागेवर आहे. आमचा एक झेंडा तुम्हाला दिसला, ते डिसेंबर 8 महिन्यापूर्वी झालेली दही अंडी याचे बॅनर तुम्हाला दिसत नाही आणि याच्या विरोधात तर आम्ही बोललो तर आम्ही दिसतो, आमच्या विरोधात पट्ट्या लावणार. खरोखरच आता 2 ते 2.5 तास झालेले आहेत, त्यामुळे आता पुढच्या काळात अविनाश जाधव काय पाऊल उचलणार ते पाहावं लागेल. HPLU साठी हनी पटेल सोबत प्रवीण नलावडे वसई.